अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नयन चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात मागील 7 दिवसात एकूण 68 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। यापैकी 40 रुग्ण शहरी भागातील व 28 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत। तर या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 10 शिक्षक, 1 बँक कर्मचारी, 2 खाजगी डॉक्टर यांचा देखील समावेश असून, पुढील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी नगरपालिकेकडून पळसखेडा येथील पॉलिटेक्निक कॉलेजची स्वच्छता करून 200 खाटांचे कोविड केअर सेंटर सुसज्ज केले आहे। कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी मास्क वापरावे, वारंवार हात धुवावे, गर्दी टाळावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांनी केले आहे। तर आत्ता आपण जामनेरमधील पंचायत समिती येथे आहोत। जामनेर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळत आहेत, तर कोरोनाचे दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर आता आपल्यासोबत डॉक्टर राजेश सोनवणे आहेत, तर आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। 7 दिवसापासून जामनेर तालुक्यामध्ये, त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे। जामनेर तालुक्यामध्ये मागील 7 दिवसामध्ये साधारणतः 68 रुग्ण आढळले व मागील 2 दिवसात हा आकडा 68-93 पोहोचलेला आहे। याच्यामध्ये शहरी भागात 53 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत व ग्रामीण भागात जवळपास 40 रुग्ण उपचाराखाली आहेत। हा जो वाढीचा आकडा आहे, यामध्ये पूर्वी काही फक्त गावांचं इन्व्हॉल्वमेंट होतं, परंतु जर आपण बघितलं तर सर्व जामनेर तालुक्याच्या परिसरातील जवळपास सर्व गावातील पॉझिटिव्ह रुग्ण इथे आढळून आलेले आहे। याचं लक्षात घेता आपला मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका जामनेर, त्याचप्रमाणे आमचे नोडल अधिकारी डॉक्टर विनय सोनवणे यांच्या माध्यमातून पळसखेडा येथे CCC जे सेंटर आहे, कोविड केअर सेंटर, यापूर्वी पॉझिटिव्ह रुग्णांना आपण जिथे ॲडमिट करायचो त्याचं पुन्हा सुसज्जता करण्यात आलेली आहे। जवळपास 200 रुग्ण सामावतील अशा प्रकारे तिथे व्यवस्था कार्यरत करून ठेवलेली आहे व जास्तीत जास्त रुग्ण जेव्हा आढळून येतील व जामनेरचं उपजिल्हा रुग्णालयाचं कॅपॅसिटी संपल्यानंतर कोविड केअर सेंटर हे कार्यान्वित होणार आहे। त्याचप्रमाणे आपला जो रेट आहे, डबलिंग रेट, हा म्हणजे त्याचं खूप वेगळं सूत्र असतं, परंतु साधारणतः काल जे पेशंट होते ते दुप्पट होण्याला आता फक्त 2 दिवस लागत आहेत। ही खूप चिंतेची बाब आहे। आपल्या तालुक्यात सुदैवाने अजूनपर्यंत मृत्यू नाही, परंतु 4 पेशंट हे ऑक्सिजनवर ठेवलेले आहे। बाकी 15 पेशंट हे जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केलेले आहे। तरी या सर्व बाबींचा विचार करता तालुक्यातील नागरिकांना हे आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात येते आहे की सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा व आपले हात वारंवार धुवावे व कुठेही गर्दी होईल अशा ठिकाणी जाऊ नये। त्याचप्रमाणे तालुक्यातील जेही रुग्ण असतील त्यांना सदा सर्दी, खोकला, ताप किंवा जुलाब, इतर कोणतेही लक्षणं असले तरी जर त्यांनी कोरोनाची टेस्ट करून घेतली आणि ही टेस्ट जर सुरुवातीच्या काळात झाली, ही लवकर निदान झालं, तर त्याला योग्य ते औषधोपचार घेऊन त्या व्यक्तीचा जो पुढील होणारा अतिरिक्त खर्च आहे तो टाळता येऊ शकतो। तरी सर्व नागरिकांना आरोग्य विभागातर्फे हीच विनंती आहे की त्यांनी अधिकाधिक लोकांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी। त्याचप्रमाणे BDO मॅडम यांनी सुद्धा सर्व जे शिक्षक आहे, माध्यमिक, प्राथमिक, इंग्लिश मीडियमच्या स्कूल, आश्रमशाळा यांच्या सर्व शिक्षकांना व शिक्षक इतर कर्मचारी यांना कोरोना टेस्ट करण्याचे बंधन माननीय जिल्हाधिकारी यांनी घातल्याप्रमाणे सगळ्यांना आपण पत्र तसे पाठवलेले आहे
व सर्व ग्रामसेवकांना त्या त्या गावातील जे आपलं कंटेनमेंट झोन आहे जिथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात तो रुग्ण बाहेर जाता कामा नये यासाठी ग्रामसेवक व आरोग्य सेवक यांची संयुक्तिक जबाबदारीने त्या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मी याबद्दल विनंती करतो की आपल्या परिसरातील कोणता व्यक्ती जर पॉझिटिव्ह असेल तर तो बाहेर फिरता कामा नये. जर तो बाहेर फिरला तर संसर्ग निश्चितच वाढेल. ज्याप्रमाणे आपण पहिल्या लाटेच्या वेळेस, आता ही दुसरी लाट आहे की नाही हे अजून निश्चित सांगता येत नाही, परंतु या पूर्वीच्या काळामध्ये जसं आपण लढा दिला तसाच लढा सर्वांनी द्यावा असे मी आपल्यास आवाहन करतो. तसेच पळसखेडा येथे कोविड सेंटर उभारण्यात येईल असे देखील त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. तब्बल 200 रुग्ण तेथे ॲडमिट होऊ शकतात असे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. कॅमेरामन सुपडू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.